प्रफुल्ल पटेल यांची 4.5 वर्ष शिल्लक असताना ते परत निवडणुकीला उभे राहिले. या देशामध्ये असं कधी घडलं नव्हतं. याचा अर्थ स्पष्ट आहे की प्रफुल्ल पटेल यांच्यावर अपात्रतेची तलवार जी टांगती तलवार जी आहे त्यांना अपात्र करण्यासंदर्भात शरद पवारांचा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जी कारवाई करते त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल हे अपात्र ठरले असते आणि ते अपात्र ठरतील. आपण अपात्र ठरू म्हणून त्यांनी अजित पवारांच्या गटातून पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी केली. चंद्रकांत हंडोरे यांच्या उमेदवारीचं मी स्वागत करतो. मागच्या विधान परिषद निवडणुकीत अशोक चव्हाण आणि त्यांच्या गटानं हंडोरे यांचा पराभव घडवून आणला, क्रॉस शूटिंग केलं, हे आता स्पष्ट झालं. त्याच्यामुळे काँग्रेस पक्षातला एक महत्त्वाचा दलित चेहरा निवडून त्यांना राज्यसभेवर पाठवणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं आणि चंद्रकांत हंडोरे यांना आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. दिल्ली शेतकरी आंदोलनात माओवाद्यांचा सहभाग आहे असं महाराष्ट्र. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार जाहीर झालेले आहेत त्याच्यामध्ये 3 पैकी 1 तर बाहेरचे जात नेहमीप्रमाणे, म्हणजे निष्ठावंतांना सत्रांच्या उचलाला लावायच्या आणि बाहेरच्यांना विधान परिषदा राज्यसभा द्यायचा ही भारतीय जनता पक्षाची परंपरा कायम आहे आणि ही परंपरा कायम राखल्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करतो. निवडणूक आयोग, माननीय अध्यक्ष आणि आमचे बीजेपी आणि मग आमच्यात असलेले अजित पवार हे सगळे पाठोळा करायला निघालेत महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं. कशाला पाठवलं प्रफुल्ल पटेलांना? अशी काय भीती वाटते तुम्हाला? 4.5 वर्ष बाकी, कारण का 4.5 वर्षानंतर काय होईल काय सांगता येत नाही. यूज अँड थ्रोचा गेम असतो हा. अजून 2 वर्ष आपल्याला मिळाली तर मिळाली. असं असतं की कधी कधी नशिबाची दारं अशीच उघडतात. मला सिडकोचं पद मिळालं होतं, अध्यक्षपद पवार साहेबांनी दिलं होतं. आमच्यातल्या एका मोठ्या नेत्याने ते कापून टाकलं आणि मी विधान परिषदेवर आमदार म्हणून आलो. कुछ बुराई के पीछे कुछ अच्छाई चलती आती है.